जिथे भोसरी से भाजप आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची लागण झालेली आहे। सध्या त्यांना आदित्य बिर्ला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। पत्नी देखील त्यांची कोरोना बाधित असल्याचं समजते, त्यांना देखील आता उपचारासाठी दाखल करण्यात आले। आपण याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांच्याकडून। कैलास, लांडग्यांच्या पत्नींना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय। मधुरा, ही धक्कादायक अशीच बाब म्हणावं लागेल, कारण महेश लांडगे जे आहेत ते गेले काही दिवस त्यांच्या मतदारसंघामध्ये सक्रिय होते, अनेक वसाहतींच्या सोसायटींच्या बैठकीमध्ये ते सहभागी झाले होते। एवढंच नाही तर अनेक प्रशासकीय ज्या बैठका आहेत त्या बैठकांमध्येही, महापालिकेच्या बैठका असतील किंवा विभागीय आयुक्त कार्यालयातील बैठका असतील, यामध्ये ते सहभागी झालेले होते। त्यामुळे त्यांच्या ते कोणाकोणाच्या संपर्कात आलेले आहेत यामुळे जी चिंता आहे ती वाढलेली आहे। एकूणच महेश लांडगे आणि त्यांच्या पत्नीना सध्या आदित्य बिर्ला रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे, मात्र त्यांच्या संपर्कात कोण कोण आलं याचा आता प्रशासन शोध घेत आहे आणि त्यानुसार पुढची कारवाई केली जाणार। अगदी धन्यवाद कैलास या संपूर्ण माहितीबद्दल।